नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 4 बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करणार आहोत. मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला. कलम 35A हात लावाल तर शरीर जळून खाक होईल असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलंय. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारला इशारा दिला. मुफ्ती यांच्या ट्विटरवरून केंद्र सरकारला त्यांनी गंभीर इशारा दिल्याचं आपण बघतोय. जे 35A हात लावतील किंवा त्याच्यासोबत छेडछाड करतील त्यांचे हातच नाही तर पूर्ण शरीरच जळून राख होईल असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं. शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपांची ईडी सीबीआय याचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जातोय. सरकार राज्य बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पवारांनी केलाय. चित्रवाघ मला भेटले असून पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलंय. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. उदाहरणार्थ केंद्र सरकारची एन्फोर्समेंटची टीम, त्याच्यानंतर सीबीआय आणि त्याच्यानंतर राज्य सरकारची अँटी करप्शन टीम, अशा या विंग्ज आहेत, हे विभाग आहेत. याचा वापर लोकप्रतिनिधींना धमकवण्यासाठी केला जातो. पण ज्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या बैठकीमध्ये दोघांचे 100-100 जागा लढवायची ठरलं आणि त्याच्यानंतर इक्वल जागेचं ठरलं, याचा अर्थ कुणाची संख्या सतत वाढली वगैरे अशी काही चर्चा झाली दिसत नाही आखाड्यावर नाही. आणि कुणी बोलू असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही. लहान पक्ष असतात तर स्वाभिमानी शेतकरी लहान पक्ष आहे, पण त्या पक्षाचं एक महत्व आहे. काही भागामध्ये काही विचार आहे आणि त्या विचाराला पाठिंबा देणारा वर्ग आहे, त्यामुळे त्यांचे सदस्य किती आहेत याच्यावर आम्ही त्यांचं मोल करत नाही. दुसरे एक आमचे मंत्री होते मागच्या मंत्रिमंडळामध्ये हसन मुश्रीफ, आणि त्यांना तुम्ही भाजपमध्ये यावं असं एका मंत्री महोदय त्याकडचे सांगण्यात आलं. त्यांनी जरा स्पष्टपणाने काही उत्तर दिल्याच्या नंतर आपण काही वाचलं असेल किंवा छापलं असेल की ईडीची रेट त्यांच्याकडे फार पाहिजे. 2 दिवसापूर्वी ते चालूच असलेल्या साखर कारखान्यात पाहिजे, त्यांच्या घरावर पाहिजे, त्यांचे एक नातेवाईक पुण्यामध्ये कुठेतरी असतात त्यांच्याकडे सुद्धा आले. आणि शेवटी त्या सगळ्यातून काही मिळालं नाही असं म्हणून ते हात हलवत फिरत गेले अशी बातमी माझ्या वाचनामध्ये आहे. तर दबाव टाकून लोकांना भाजपमध्ये घेण्याची गरज नाही, लोक का पक्षांतर करतात याचं पवारांनी आत्मचिंतन करावं असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. भारतीय जनता पक्षाने कधीही दबावाचं राजकारण केलं नाही आणि मी माननीय पवार साहेबांना आठवण करून देतो की या ठिकाणी गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांच्या पक्षाच्या अनेक साखर कारखान्यांना त्यावेळेस ते अडचणीत आले, त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून राज्य बँकेच्या माध्यमातून आम्ही मदत केली, त्यांना काही आम्ही पक्षात या सांगितलं नाही अशी यादी फार मोठी आहे. अरे मोबाईल राहण्याकरता का तयार नाही याचं आत्मचिंतन त्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी केलं. खरं तर भारतीय जनता पक्षाची भूमिका मी अतिशय स्पष्टपणे सांगतो. भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात आमदार येण्यास इच्छुक आहेत, परंतु त्यातले काही निवडक लोकच भारतीय जनता पक्ष घेईल आणि ज्यांच्यावर ईडीची इन्क्वायरी चालू आहे अशा कोणालाही भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षात घेणार नाही. आम्हाला अशा लोकांची आवश्यकता देखील नाही.
भाजपात येणारे लोक त्यांच्या स्वार्थापोटी येत आहेत, आम्ही बोलवत नाही असं म्हटलंय भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी. ते भुसावळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. तर हे इनकमिंग भाजपला त्रासदायक ठरेल असा दावा केला आहे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ईश्वरलाल माजी खासदार ईश्वरलाल जैन. त्याच्यानंतर या शहरामध्ये लौकिक साजेल असं एक स्टार रिसॉर्ट निर्माण केलं. हे लोक जे येत आहेत ना, हे त्यांच्या स्वार्थासाठी येत आहेत. आज चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट, ये पार्टी से वो पार्टी में जाते हैं, ये पार्टी से वो पार्टी में आते हैं. दूसरे बारे में उन्होंने खुद बोला की येतात ते त्यांच्या स्वार्थासाठी, आमच्यासाठी नाही, आम्ही बोलवत नाही त्यांना, वो आ रहे हैं. तर ही जी स्थिती आहे या माध्यमातून इकडची, आता हो सगळ्यांनाच घेऊन जात आहे. हो तुम्हाला जर अडचणीच होणार आहे आणि सगळेच घेऊन जाऊन काय करणार, नाही सगळ्यांना घेऊन जाऊन काय करणार, अडचणीच होणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती. दरम्यान काही झालं तरी मी इंदापूरची निवडणूक लढवणार असं ते म्हणाले. तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाही, मी तुमच्या चॅनलवर बघितलं की जागा सोडणार नाही म्हणून, अशी काही कुठे चर्चा झालेली नाही. अजून आघाडीच्या बैठका चालू आहेत, अजून कुठल्या जागेवरती शिक्कामोर्तब झालेला नाही. पण एक गोष्ट मला इथं स्पष्ट करणं गरजेचं आहे की 3 महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीचा धर्म म्हणून इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासहित अतिशय प्रामाणिकपणे काम खासदार सुप्रियादाई सुळेंचं केलं आणि त्यांना जे मताधिक्य मिळालं त्यात आमचा पण वाटा आहे, म्हणजे काँग्रेस पक्षाचा. आणि हे आकडेवरून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं लोकसभेला आम्ही आघाडीचा धर्म निस्वार्थीपणानं प्रामाणिकपणानं पाळला. आता निवडणूक विधानसभेची आहे, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसाच शब्द प्रामाणिकपणानं आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे राष्ट्रवादी करेल असा मला विश्वास आहे. राजकारणामध्ये खरं तर जर तरला किंमत नाही, पण जर समजा राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा नाही सोडली तर तुम्ही कसं लढवणार, अपक्ष की इतर पक्षाचा आधार घेऊन? नाही नाही, असं आहे की मुळातच आमची जागा नाकारण्याचं काहीच कारण नाही आहे. काय कारण नाही, इंदापूरची जागा काँग्रेसची नाकारण्याचं कारण काय आघाडीमध्ये, मला वाटतं काहीच कारण दिसत नाही. आणि निवडणुकीच्या वेळेस आमची चर्चा झाली होती, त्यामुळे आता त्या आमच्या मित्र पक्षाची जी नेते मंडळी आहेत तो निश्चितपणाने योग्य निर्णय घेतील. आणि इंदापूर तालुक्यामध्ये निवडणूक मी लढवणार आहे ही तर मी लोकसभेच्या अगोदरच मी 1.5 वर्षापूर्वी जाहीर केलेलं आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी मित्रपक्षाची आघाडी होईल आणि इंदापूरचा प्रश्न सुटेल असा मला विश्वास आहे. पाकिस्तानबाबत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हानच दिलं, पाकच्या नावानं थापा मारू नका, एकदाचे 5 तुकडे करून टाका आणि सोक्षमोक्ष लावा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पाकला धडा शिकवण्यास त्यांनी त्यांना कुणी अडवलंय असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तोडा ना, कोणी थांबवले तुम्हाला? एक पाकिस्तानचे 5 पाकिस्तान करा ना, कोणी थांबवले तुम्हाला? तुम्हाला अजून सोनं नांदर त्याच्यासाठी पाहिजे तर आम्ही देतो ना तुम्हाला, तोडून टाका म्हणजे कायमचं दुखलंच पिटे. ज्याला गल्लीतली पुढं हुलबाजी म्हणतात नाही का, हुलबाजी देऊन असं बिकवतात. बदलापूर पश्चिम मध्ये मुसळधार पावसाचं पाणी गेल्यामुळे अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. बहुतांश गाड्यांमध्ये पाणी गेल्यानं त्या सुरूच होत नाहीयेत आणि त्यामुळे गॅरेजेसमध्ये दुचाकींची मोठी गर्दी दिसते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. तुम्हाला असं वाटत असेल की आजचा रविवारचा दिवस आहे आणि म्हणून अनेक जण आपल्या 2-व्हीलर सर्व्हिसिंग साठी घेऊन आलेले आहेत, मात्र काल बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर अनेकांना आपल्या गाड्या दुरुस्तीसाठी आणाव्या लागलेल्या आहेत. इथं 2-व्हीलर्स आहेत, अनेक ठिकाणी 4-व्हीलर्स देखील दुरुस्तीसाठी नेल्या जात आहेत. तुमची गाडी तर पूर्ण बाहेर काढलेली दिसते, काय नेमका प्रकार झाला तुमच्या इथं? मला गाडी ही आणावी लागली दुरुस्ती करता. माझ्या गाडीमध्ये ऑलमोस्ट 2 ते 3 फीट पाणी होतं, माझी गाडी पूर्ण पाण्यामध्ये गेली होती आणि रात्रभर गाडी पाण्यामध्ये राहिल्यामुळे मी येऊन सकाळी बघतो तर गाडी पूर्ण आपली डॅमेज झाली आहे. त्यासाठी मग मी सोसायटीमधून गाडी काढली आणि मेकॅनिककडे आणली आहे. तर बघूयात काय सांगतात ते, त्याच्यावर डिपेंड आहे. माझ्यामध्ये तर वॉटर लॉगिंगमुळे ते पाणी मळ वगैरे त्याच्यामध्ये गेला आहे. पण गाडी पूर्णपणेच बंद झाली, ढकलली गाडी
हो ढकला नाला लागली, गाडीचा रिस्पॉन्सच काय नव्हता येत. स्टार्ट करून बघितली तर बोललो बघूया डॉक्टर मेकॅनिकला दाखवून काय बोलतात ते. दादा तुमच्या कामात डिस्टर्ब नाही करत, पण मला विचारायचं की आज सकाळपासून किती गाड्या दुरुस्त केल्या तुम्ही? तरी 50 एक गाड्या दुरुस्त केल्या असते सकाळपासून. 50 एक गाड्या हो. तुम्ही एकट्यानी का तुमच्या इथं मिळून? सगळे मिळून. सगळे मिळून हो. रोज किती गाड्या असतात? चार पाच गाड्या असतात. चार पाच गाड्या हो. पण ह्याच्यापूर्वी इतक्या गाड्या कधी आल्या होत्या का एका दिवशी? नाही 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 नाही. सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम झालाय की पाणी शिरून म्हणजे गाड्या सुरू होत नाहीये, बंद पडले सगळं. हो सगळं फिल्टर मध्ये पाणी गेलंय, पेट्रोलच्या टाकीमध्ये पाणी गेलंय, प्लग मध्ये पाणी गेलंय, इंजिन मध्ये पाणी गेलंय. त्याच्यामुळे आता तुम्हाला दिवसभरच खूप काम आहे. हो खूप काम आहे, दिवसभर काम आहे. आपण पाहतोय की हे एक असं गॅरेज आहे की जिथे जवळपास 50 ते 60 गाड्या दुरुस्तीसाठी आलेल्या आहेत. इतर अनेक गॅरेजेस या रस्त्यात पूर्ण आहेत, तिथं देखील अशाच पद्धतीने सगळ्या वाहन चालकांची रीग लागलेली आहे. आजचा रविवारचा दिवस आहे, त्यामुळे आज दिवसभरात गाडी दुरुस्त करून पुन्हा एकदा उद्या ती गाडी आपल्याला वापरता येईल याकरता सगळ्यांची लगबग दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्यावर सर्वसामान्य जनता निसर्ग सरकार यांना दोष देत खरं, पण यात आपणच निसर्गात केलेली लुडबुड सहजपणे विसरतो. आणि याबद्दल बदलापूर इथे उल्हास नदी संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. माझ्या मागे तुम्ही पाहताय ती आहे बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी. याच उल्हास नदीनं काल अनेकांच्या मनात धडकी भरली होती. या नदीनं काल धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. साहजिकच अनेकांनी यासाठी या नैसर्गिक आपत्तीला आणि प्रशासनाला दोष दिला खरा, पण एक नजर नदीपात्रा शेजारी असलेल्या या बांधकामांकडे पण टाका. मुंबईतून मुंबई उपनगरातून अनेक जण स्वस्त घराच्या मुळे या भागात राहायला आले, पण आपण ज्या भागात राहतो आहो तो भाग पूररेषेच्या किती जवळ आहे याचीही काळजी अनेक जण बाळगत नाही. आपण बघतोय की समोर अनेक ठिकाणी पुराचं पाणी अगदी सहजपणे जाऊ शकेल अशा भागात अनेकांनी बंगले बांधले आहेत, अनेकांनी आपली घरं बांधलेली आहेत. आणि अशा वेळेस जेव्हा निसर्ग ज्या निसर्ग रौद्ररूप धारण करतो, पुरासारखी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस साहजिकच तिथल्या स्थानिकांना याचा फटका सहन करावा लागतो. मात्र यात आपलाही दोष आहे याकडे मात्र अनेक जण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. बदलापूरमध्ये एक रमेशवाडी नावाचा भाग आहे जिथं 2005 साली मोठा पूर आला होता. 2 ते 3 मजल्यापर्यंत पुराचं पाणी गेलेलं होतं. जवळपास 15 ते 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता जे 1 BHK घर साधारणतः 25 ते 30 लाखांना मिळतं, ते त्यावेळेस 1.25 लाखाला विकून लोक इथून निघून गेले होते. आपण नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सरकारला दोष देतो खरा, पण अशा पद्धतीने अयोग्य पद्धतीने अयोग्य ठिकाणी घरं बांधल्यानंतर आपणच खरं तर निसर्गाच्या या सगळ्या क्रमात ढवळाढवळ करतो हेच आपण विसरून चाललो होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. तर कालच्या पावसाने संपूर्ण बदलापूर पश्चिम परिसरात हाहाकार माजवला आहे. बदलापूर पश्चिममध्ये पावसाचं पाणी अनेक इमारतींमधील पहिल्या मजलेपर्यंत शिरलं होतं आणि सगळ्या भयावह परिस्थिती जी होती ती याच भागात असलेल्या सहवास या वृद्धाश्रमाची. अगदी एका बाजूला नदी आणि एका बाजूला नाल्यामध्येच वृद्धाश्रम, यामुळे वृद्धाश्रमाचा पहिला मजला पूर्ण पाण्याखाली होता आणि यामुळे या वृद्धाश्रमाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून भोजन कक्षेसह लायब्ररी, मनोरंजन खोली आणि 20 खोल्यांमध्ये संपूर्ण नाल्याचं पाणी आणि कचरा गाळ जमा झालाय. गेले 2 दिवस पडत असलेल्या पावसामुळे काल बदलापूर पश्चिममध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. 2005 ला ज्या पद्धतीनं अनेक घरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं तशीच परिस्थिती बदलापूर पश्चिममध्ये झाली होती. सहवास या वृद्धाश्रमात मी आहे. ही परिस्थिती आहे वृद्धाश्रमाची, अतिशय स्वच्छ आणि चांगलं म्हणून या वृद्धाश्रमाची ख्याती होती, प्रसिद्धी होती. मात्र कालच्या पावसाने आणि ते आलेल्या पाण्यामुळे ही संपूर्ण भयावह परिस्थिती जी आहे या सहवास वृद्धाश्रमाची झालेली आहे. खालच्या 20 खोल्या आहेत, या 20 खोल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काल इथे जवळपास 1 मजल्यापर्यंत पाणी होतं, त्यामुळे जे इथे वृद्ध आहेत ज्यांनी आश्रय घेतलेला आहे सर्वांना वरच्या 2ऱ्या मजल्यापर्यंत त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, सुरक्षित करण्यात आलं होतं. ब्रेक नंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. खोऱ्यात निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पाक लष्कराचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी संघटनेकडून हा मोठा हल्ला होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या काश्मीरमध्ये आहेत आणि डोवाल यांनी या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतला आहे. अमरनाथ यात्रेत विक्रमी संख्या आणि यात्रा शांततेत पार पडते आणि याचा दहशतवाद्यांमध्ये संताप आहे. लष्कर आणि इतर यंत्रणा आता हाय अलर्टवरती आहे. त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीत आता काश्मीर खोऱ्यामध्ये निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या ज्या त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक हालचालीवरती बारीक लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी गाड्यांची तपासणी केली जाते आणि कोणत्याही प्रकारचा दगा फुटका होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे काळजी घेत आहेत. खुद्द अजित डोवाल यांनी काश्मीरमध्ये ते ठाण मांडू देत डोवाल यांनी सगळ्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतला आहे. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. काश्मीरमध्ये देशासमोर मोठं संकट आहे आणि पाकिस्तान पुरस्कृत काही आतंकवादी अतिरेकी संघटनांकडून हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवरती आता निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या ज्या आहेत त्या खोऱ्यामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक घडामोडीवरती प्रत्येक हालचालीवरती बारीक लक्ष ठेवण्यात आलं आहे. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज. अजित डोवाल देखील काश्मीरमध्ये आहेत आणि त्यांनी या सगळ्या सुरक्षा यंत्रणांशी बातचीत करून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आणि त्याच दृष्टीने अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर. प्रशांत, काय तपशील आहे? एक मोठी बातमी अशी आहे की काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जवळपास यांच्या देखरेखीखाली जवळपास 10,000 सैनिक हे जम्मू काश्मीर पोहोचलेले आहेत आणि ज्या पद्धतीने हा मोठा दहशतवादी हल्ला असेल संकेत विभाग केल्यानंतर हे सगळे 10,000 सैनिक संपूर्ण सीमा भागात आणि अंतर्गत भागांमध्ये तैनात करण्यात आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला जो आहे होऊ द्यायचा नाही आणि हल्ला जर झाला तर चोपून ठेवायचा असा प्रकारचा प्रयत्न या सगळ्या सैनिकांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेवर आणि या संपूर्ण घडामोडीवर पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालचं लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी केंद्र सरकारचे अतिरिक्त बल देखील तैनात करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि त्यामुळेच आता काश्मीरमध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये 100 निमलष्करी दलाच्या तुकड्या ज्या त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्या हालचालींवरती लक्ष ठेवलं जात आहे. अभी अभी हाल में इमरान खान ने कहा कि 40,000 हमने वहां पर आतंकवादी खड़े किए हुए हैं जो कि कश्मीर में जाकर हालात खराब करेंगे. तो ये तो ओपनली सबकी जानकारी में, अगर महबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला या फैजल वहाँ पे जो लोग हैं वो नहीं समझ पा रहे इस बात को तो मैं कहूँगा नादान है वो, जहाँ वो राजनीतिक कारणों से नहीं समझ पा रहे. देश के आगे एक बड़ा खतरा है, पाकिस्तान के द्वारा आतंकी भेजे जाने का बड़ा खतरा है और सरकार का काम है कि ऐसी स्थिति में उसकी तैयारी रखे और सरकार उसकी तैयारी कर रही है. यानंतर बघूयात लाल मातीतला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती आणि कुस्तीचं माहेरघर कोल्हापूर. पण त्याच कोल्हापूरमधल्या तालमींची दुरावस्था झाली. तालमींना खुराक दिला जात नाही तर शहरातील कुस्ती मोडीत निघण्याची शक्यता या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे. कोल्हापूरमधल्या अनेक तालमींमध्ये पैलवान कुस्तीचा सराव करतात. या लाल मातीत पैलवान ताऊन सुलाखून तयार होतात. पैलवान इथल्या तालमींमध्ये तासन तास सराव करतात. पण आता पैलवानांची सुविधांसोबत झटापट सुरू आहे. अभावी पैलवानांच्या सरावावर परिणाम होऊ लागलाय. पाणी टंचाई, त्यातच आंघोळीला बाथरूम्स नाहीये. परिणामी पैलवानांना उघड्यावर आंघोळ करावी लागते. एकाच खोलीमध्ये सगळ्या पैलवानांचं सामान ठेवलेलं असतं. तिथं स्वयंपाक आणि विश्रांती करण्याची वेळ या पैलवानांवर आली आहे.
शहरातल्या गंगावी तालमीतील ही अशी परिस्थिती पाहून पहिलवानांना भयानक असुविधांचा सामना करावा लागतोय हे स्पष्ट होत आहे. इथं पहिलवानांना राहण्यासाठी सोय नाही, इथं पहिलवानांना स्वयंपाक करण्याची सोय नाही, इथं पहिलवानांना आंघोळ करण्याची सोय नाही, इथं पहिलवानांना झोपण्याची सोय नाही. तर सगळ्या पहिलवानांची मागणी अशी आहे की पहिला मजला आखाड्याचा व त्यांना व्यायाम करण्यासाठी व्हावा, दुसरा मजला हा त्यांना मॅट हॉलसाठी कुस्ती खेळासाठी व्हावा, तिसरा मजला हा जिमच्या व्यायामासाठी व्हावा, आणि चौथा आणि पाचवा मजला हा ह्यांना झोपण्यासाठी आणि जेवणाची व्यवस्था बनवण्यासाठी अशा त्यांना हॉल तयार करून दिले जावेत. अशी एक 5 ते 10 कोटीची मागणी ह्या पहिलवानांची आहे. ह्या आमच्या तालमीत जास्त सोयीसुविधा नाही, त्या तालमीत राहायला पोरांना सोय नाही, हॉस्टेलनं आम्हाला राहण्यासाठी हॉस्टेल पाहिजे, बांधून दिलं पाहिजे, आणि बाथरूमची सोय नाही, पाणी ही नीट व्यवस्था नाही पाण्याची. ऑलिम्पिक कुस्तीत पहिलं पदक पटकावणारे खाशाबा जाधव याच कोल्हापूरच्या मातीनं देशाला दिले. आजही राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून कुस्ती शिकण्यासाठी अनेक पैलवान कोल्हापुरात येतात. मात्र गंगावेस प्रमाणेच इतर तालमीतही अशीच परिस्थिती पाहायला मिळते आणि त्यामुळे सरकार आणि लोकप्रतिनिधींनी या समस्या सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रमोद सौंदळेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. जुना बाजार अखेर पुन्हा सुरू झालाय, पण मर्यादित जागेत. ट्रॅफिकला अडथळा होऊ नये म्हणून या जुना बाजार रोडची फक्त लाईनच व्यापाऱ्यांना दुकानात हटण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. थोडक्यात मध्यममार्गी तोडगा काढून हा जुना बाजार पुन्हा एकदा सुरू झालाय आणि या ठिकाणचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यातील पेशवेकालीन जुना बाजाराचा तिढा अखेर सुटलेला आहे. आज पाहतो रविवारी सकाळीच हा बाजार भरलेला आहे, पण हा बाजार भरताना पोलिसांनी यांना काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. यांना या रोडवरची फक्त एकच लाईन उपलब्ध करून दिलेली आणि 2 लाईन या ट्रॅफिकसाठी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे हा या वादातला आपण मध्यम मार्ग निवडला गेला असं आपल्याला म्हणता येईल या संदर्भात आपल्या. त्यामुळे हे व्यापारी खुश आहेत आणि पोलिसांचाही ताण बऱ्यापैकी ट्रॅफिकचा कमी झालेला आहे. आपण या व्यापाऱ्यांचे जे प्रमुख आहेत बख्तर भाई यांच्याकडून जाणून घेऊ नेमका काय तोडगा निघाला. बख्तर भाई मला सांगा काय तोडगा निघाला. आज तोडगा असा निघाला, आम्ही 3 दिवसापासून या तोडग्यासाठी प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये माननीय मंत्री, माजी मंत्री कांबळे साहेब, साधारण शेट्टी, मी, साधारण अन्य 4-5 जण, आबा बागुल यांनी, आम्ही सर्व माननीय विलास वाडेकर, आम्ही सर्वांनी मिळून महापालिका आयुक्ताला आमची भूमिका सांगितली. महापालिका आयुक्तांनी ती भूमिकेला मान्य देता आणि आता चांगल्या पद्धतीने बाजाराची सुरुवात आम्ही करू. पोलीस आहेत म्हणून तुम्ही 1 लाईन ठेवली, पण उद्या आणखी 2 लाईन असं होणार नाही ना भविष्यात? पुन्हा रोड ब्लॉक होणार नाही ना? त्याची दक्षता आम्ही घेणार आहोत. आम्ही पोलीस प्रशासनाला हे शब्द दिला आहे की आम्ही त्याची पूर्ण दक्षता घेऊ आणि आलो तर योग्य ती कारवाई तुम्ही करा, त्याला आम्ही थांबवणार नाही. आम्ही पूर्ण सहकार्य पोलीस डिपार्टमेंटला देतो. आपण पाहिलंय की व्यापाऱ्यांनी इथं आश्वासित केलेलं आहे पोलिसांना आणि पुणेकरांना की आम्ही यापुढे या लेनच्या अलीकडे येणार नाही, जेणेकरून इथला पूर्णपणे रस्ता रविवारी आणि बुधवारी ट्रॅफिक जॅम होणार नाही. त्यामुळे आपण तुर्तास असं तरी मानायला काहीच हरकत नाही की जुन्या बाजाराचा जो भरण्याचा जो तिढा होता रस्त्यावरचा तो तुर्तास तरी मिटलाय असं मानायला काहीच हरकत नाही. आणि सुदैवाने याच्यात व्यापारी खुश आहेत आणि पोलिसांचाही ताण बऱ्यापैकी वाचलेला आहे. फक्त त्यांना आता दर बुधवारी आणि रविवारी या व्यापाऱ्यांना शिस्त लागू सुरू, इथं बऱ्यापैकी एक ट्रॅफिकिंग करावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर बघूया शिववाहतूक सेनेच्या पुढाकाराने आज मुंबईतील 200 डबेवाल्यांना सायकली देण्यात आलेल्या. निमित्त होतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं. शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रदूषणमुक्त पर्यावरणयुक्त मुंबई या मोहिमेअंतर्गत यापुढेही अजून काही डबेवाल्यांना सायकली दिल्या जाणार. चव्हाण जी त्यानंतर टिळकनगरचे उपाध्यक्ष इम्रान खान जी त्यांनी इम्रान. यानंतर बातमी आहे ती 15 लाखांच्या आयफोनची. आता आयफोनची किंमत 15 लाख कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण त्याचं कारण आहे कवटी. आता कवटी ही अशुभ मानली जाते, पण या मोबाईलमधल्या कवटीत असं काय खास आहे आणि का मिळतोय या कवटीला लाखांचा भाव, जाणून घेऊया सविस्तर. गोल्डन कॉन्सेप्ट ही स्वीडनची कंपनी वेगवेगळ्या कस्टमाइज आयफोनसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीनं आतापर्यंत अनेक महागडे आयफोन डिझाईन केले आहेत. या कंपनीनं नुकताच डिझाईन केलेला एक आयफोन सध्या चांगला चर्चेत असून 18 कॅरेट सोनं आणि 100 पेक्षा अधिक हिऱ्यांचा वापर यात करण्यात आलाय. यामुळे हा आयफोन किमतीनं सुद्धा तितकाच महाग आहे.
याची किंमत तब्बल 15 लाख रुपये इतकी आहे. या खास फोनवर काही कारागिरांनी स्वतःच्या हातानं कवटीचं डिझाईन कोरलंय. या कवटीचं डिझाईन 18 कॅरेटच्या 110 ग्रॅम सोन्यापासून तयार करण्यात आलंय. यात मौल्यवान हिऱ्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या सर्वात महाग आयफोनच्या यादीमध्ये या फोनला स्थान मिळालंय. शुगर स्कल एडिशन हे गोल्डन कॉन्सेप्ट बनवलेल्या महागड्या फोनपैकी एक आहे. हा फोन विकत घेण्यासाठी आयफोन प्रेमी वाटेल तेवढी किंमत मोजायला तयार आहेत. या फोनचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मगरीच्या कातडीपासून बनवलेलं बॅक कव्हर. एकंदरीतच अशुभ कवटीला सुद्धा सोन्याचे भाव आले आहेत असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि बातमी आहे अजून एका व्हायरल व्हिडिओची. एखाद्या पाळीव प्राण्याचे दोन पाय अधू असतील तर तो प्राणी धावू शकतो का? अर्थातच नाही. पण असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की तुम्ही तो पाहून आश्चर्यचकित व्हाल. बकरीचं हे करडू पुढच्या दोन पायांवर बसलंय. त्याच्या शेजारून बकऱ्या जात आहेत पण हे करडू चालू शकत नाही. त्याला चालायचंय पण त्याचे मागचे दोन्ही पाय अधू आहेत. परिणामी हे करडू चालू शकत नाहीये. पण ह्या करडालाही आता चालता येणं शक्य होणार आहे. बघा, हा तरुण ही एक अनोखी सायकल घेऊन येतोय. बाबा गाडीप्रमाणे ही सायकल असून तिला दोन चाक आणि एक बेल्ट आहे. या करडाच्या अधू असलेल्या पायांचा भाग बेल्टवर अलगत ठेवण्यात आलाय. ही सुरू असलेली करामत बकरी अगदी आश्चर्यानं बघतीये. आणि हे काय, जे करडू चालू शकत नव्हतं ते आता धावायला लागलंय. समोरच्या दोन पायांनी दुडू दुडू धावत आणि चाकांचा आधार घेऊन हे करडू बकरी जवळ पोहोचलंय. होणार हे करडू पाहून बकरीचा चेहराही कसा प्रसन्न झालाय. जगभरात व्हायरल झालेला हा व्हिडिओ लाखो जणांना पसंत पडलाय. यानंतर या बुलेटिन मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.